बॉईल केलेली ही 5 अंडी घेतलेली आहे। थोडं त्याला मी चिरा पाडून घेते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही आकाराच्या ह्या चिरा देऊ शकता। मी अशा प्रकारे हे असे गोल राउंड मारते ह्याला। त्यामुळे असं जी अंडी आपण टाकणार आहे ती अशी खूप छान अशी दिसतात। अंड्याला सर्व बाजूने ह्या चिरा मारून घेतलेले आहेत। हे थोडे आपण आता थोडे तेलावरती परतून घेऊया। अंडी एक चमचा तेल घातलेला आहे। तेल गरम झालेलं आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने, लाल तिखट अर्धा चमचा, त्याच्यामध्ये अंडी जराशी 2 ते 3 मिनिट हे परतून घेऊया। अंडी हे असे 2-3 मिनिट हे परतून घेतलेले आहे। यात बंद करून घेते। आपण आता पुलाव करणार आहोत, त्यासाठी मी हे अर्धी वाटी तेल गरम करून घेते। एक वाटी उभा कांदा हा पातळ चिरून घेतलेला आहे। ह्या कांद्यामध्येच मी हे गरम मसाले टाकणार आहे। 4-5 मिरे, लवंगा 1-4-5, मोठी विलायची 1, चक्रफूल 2, तमालपत्र, आला लसूणची ही पेस्ट केलेली आहे 2 चमचे कांद्यामध्ये टाकून घेते। कांदा आणि आला लसूणची पेस्ट 1-3 ते 4 मिनिट हे लालसर करून घेणार आहे। कांदा हा थोडासा असा लालसर झालेला आहे। थोडा पुदिना घालून घेऊया। टोमॅटो हे 2 मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे, पेस्टच केलेली आहे त्याची, ते पण टाकून घेते। एक 5 मिनिट हे परतून घेणार आहे। टोमॅटोचं जरा पाणी आपण आटून घेऊया तेलामध्ये। हे 5 मिनिट झालेले आहे। आपण हे परतून घेतलेलं आहे टोमॅटो आणि कांदा। 1 चमचा हे शहाजीरे टाकायचं आहे, त्यामुळे अशी चव पण भाताला अशी छान लागते। अर्धा चमचा हळद टाकून घेते। धने पावडर 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, 1-1.5 चमचा हा मी तंदूर मसाला घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये बिर्याणी मसाला घातला तरी चालेल, पण तंदूर मसाल्यामुळं हा पुलाव असा खूप असा टेस्टी होतो। थोडे आपण परतून घेऊया मसाले। मसाले हे परतून घेतलेले आहेत। याच्यामध्ये मी अगोदर पाणी टाकून घेणार आहे। अर्धा किलो तांदूळ घेतल्यामुळं याच्यामध्ये 1/2 लिटर पाणी घातलेलं आहे। पाण्याला उकळी आली की आपण तांदूळ टाकणार आहोत। पाण्याला ही उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1-2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालून घेते, कोथिंबीर। तांदूळ हा अर्धा तास भिजून घेतलेला आहे। आपण हा तांदूळ आता पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात टाकणार आहोत। याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण मीठ ऍड केलेलं नाहीये। मीठ टाकून घेऊया आपण। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 चमचे मीठ टाकते मी। भाताला
आता ही उकळी आलेली आहे, आपण गॅस मीडियम करूया। 5 ते 6 मिनट झालेले आहेत, आपण हा भात खालीवर करून घेऊया। छान असा खमंग वास सुटलेला आहे। तळलेला कांदा याच्यावरती मी टाकून घेते। कांदा हा मिक्स करून घेऊया भातामध्ये। तळलेल्या कांद्यामुळे अशी चव पण छान लागते भाताची। अंडी जी आपण ही फ्राय करून घेतलेली होती ती टाकून घेऊया। भात शिजेपर्यंत याच्यावरती झाकण ठेवणार आहे। 5 मिनिट झालेले आहेत, भात आपण हा खालीवर करून घेऊया। भातावरती 1-2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घेऊया, त्यामुळे असे टेस्ट पण छान लागते भाताची। कोथिंबीर, दोन मिनिट झाकण ठेवूया। भात आपला हा शिजलेला आहे, 2 मिनिट ठेवून हा गॅस बंद करणार आहे। 2 मिनिट झालेले आहे, आपला हा भात पण आता हा तयार झालेला आहे। गॅस बंद करून घेते। हा आपला तयार झाला आहे बॉईल अंड्याचा पुलाव। हा तुम्ही नक्की करून पहा। ही रेसिपी कशी झाली ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।